अळूवळी खवखवते, तळताना किंवा वाफवून झाल्यावर रोल सुटतो. उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे एका वेगळ्या पद्धतीने अळूवळी, संपूर्ण महत्त्वपूर्ण टिप्ससहित. तर काही अळूवळीची पाने खवखवतात तर त्यासाठी या कलरची म्हणजे जांभळट अशा काळपट कलरची ही अळूवळीचे पानं आपल्याला घ्यायची आहे. त्याच्या शिराही थोड्या जांभळट असायला हव्यात आणि 5-6 इंच चिंच आणि एक मोठा साधारण 2 चमचे गुळाचा खडा किंवा गुड पावडर पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायची म्हणजे पटकन भिजते. तर 4 ते 5 पानं या पद्धतीने कापून घ्यायची आहे. तर यातील जी मधली मोठी शीर आहे ती काढून घ्यायची. या पद्धतीने आणि साईडलाही 2 शिरा असतात जाड अशा, त्याही आपल्याला कापून घ्यायच्या आहे. या पद्धतीने उधुमडून घ्यायच्या आणि त्याही कापून घ्यायच्या. तर ही पानं कापून झाल्यावर या पद्धतीने एखाद्या पोळपाटावर किंवा ताटावर ठेवायची आणि लाटण्याने या पद्धतीने यातील ह्या शिरांमधील जो रस आहे तो काढून घ्यायचा, प्रेस करायचा. अळूवडीचा रोल चांगला गुंडाळला जाईल आणि तो सुटणार नाही. आणि आता ही पानं एका पाण्याने धुवून घ्यायची. तर आता यासाठी घ्यायचं आहे 1.5 कप बेसन पीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद, 1/2 चमचा धने पूड, चिमूटभर हिंग, चिमूटभर गरम मसाला आणि यामध्ये आता साधारण 1 इंच आलं किसून घालायचंय. आणि 3-4 लसूणच्या पाकळ्याही किसून यामध्ये घालायच्या किंवा आलं लसूणची पेस्टही यामध्ये घालता येईल. आणि आपण जो चिंचेचा कोड तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि वाटीमध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून, आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगलं असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा अळूवडी बनवत असाल किंवा तुमची अळूवडी फेल होत असेल त्यासाठी ही टिप, तर आपण जो कोळ काढून घेतलेला आहे चिंचेचा, तर ते वाटीमध्ये जो चौथा शिल्लक आहे त्यामध्ये थोडं पाणी आणि चिमूटभर मीठ घालून हा रस या पद्धतीने पिळून, हा चिंचेचा कोळ या पद्धतीने हातात घेऊन थोडासा पिळून ह्या पानांवर ह्या शिरांमध्ये असलेल्या रसामुळे घशाला खवखवतं आणि घशाला त्रास होतो, त्यामुळे याला जर आंबट पदार्थ लावला तर त्याची खवखव कमी होते. तर अशा पद्धतीने सर्व पानांना लावून घ्यायचा थोडा. असंही लावायची आवश्यकता नाही आहे, पण जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर त्यासाठी ही तुमच्यासाठी उपयुक्त आणि योग्य अशी ट्रीप आहे. तर आज आपण ही अळूवडी ग्लासामध्ये वाफवणार आहे. तर एक प्लेन असा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये 2-3 थेंब तेलाचे घालायचे, तेल आतून संपूर्ण ग्लासाला लावून घ्यायचं. अळूचं पान उलट्या बाजूने ठेवायचं. तयार करून घेतलेलं बॅटर लावून घ्यायचं. खूप जाड लेयर ठेवायचा नाही किंवा खूप पातळ लेयर ठेवायचा नाही, नाहीतर मग पानांचा रोल, पानं कमी आणि बेसन पीठ जास्त असं होतं. एकावर एक ठेवून आपल्याला जेवढी पानं ठेवायची आहे किंवा ग्लासात बसेल एवढा रोल बेसन लावून झाल्यावर अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा. आणि जी साईडची बाजू आहे ती या पद्धतीने पुन्हा थोडं बेसन लावून आतमध्ये प्रेस करायचं. अशा प्रकारे ग्लासामध्ये ठेवायचं. आणि जर मध्ये थोडा पोकळ रोल वाटत असेल तर त्यामध्ये थोडं शिल्लक राहिलेलं बॅटर घालायचं, बॅटर लावून घ्यायचं त्याला. आणि वरच्या ज्या पानांच्या कडा आहे त्या आतमध्ये
दुमडून घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही पानांना बॅटर लावायला घ्याल तेव्हाच कुकरमध्ये पाणी उकडायला ठेवायचं आणि त्यामध्ये एखादी रिंग ठेवायची आणि आता या पद्धतीने हा ग्लास ह्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. 20 ते 22 मिनटं हा रोल वाफवण्यासाठी लागतो. तर बघा किती छान असा हा रोल सर्व बाजूंनी तयार झालेला आहे, ग्लासालाही चिटकत नाही. हा बघता येईल तुम्हाला मस्त असा रोल तयार झालेला आहे. तर आता ह्या रोलच्या वड्या कापून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा रोल कापून घ्या. हा रोल अजिबात सुटत नाही आणि छान वाफवून होतो. आता ही वडी तुम्ही तळा किंवा याला फोडणी द्या. तर फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये गरम करून घ्यायचं. तेल तापल्यावर चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरं, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा तीळ पसरवून घ्यायचं आणि यावर कापून घेतलेली आळूवडी ठेवायची. दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर यावर कोथिंबीर घालायची.